गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होते. गर्भाची वाढ होत असताना जनावरांच्या शरीरातलं कॅल्शियम वापरलं जातं. विल्यानंतर चीक दूध निर्माण करण्यासाठी कॅल्शियम मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनासाठी वापरलं जातं. त्यामुळे विल्यानंतर झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी संतुलित आहार देणं गरजेचं असतं. नमस्कार, मी शमिका. ॲग्रोवन डिजिटलच्या काळजी पशुधनाच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आता पाहूयात कॅल्शियमची गरज काय. संप्रेरकाचं कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये योग्य ती जीवनसत्व खनिज अतिशय महत्त्वाची आहेत. शरीरातले संप्रेरक हाडांमध्ये कॅल्शियम खेचून घेऊन रक्तामधलं त्याचं प्रमाण वाढवतात, जेणेकरून चीक आणि दूध निर्मितीसाठी कॅल्शियम कमी पडू नये. पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यास मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होते. संप्रेरकाचं रक्तातलं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरातलं कॅल्शियम दूध उत्पादनासाठी, शारीरिक कामांसाठी उपलब्ध होत नाही किंवा खाद्यातलं कॅल्शियम कमी प्रमाणात शोषलं जातं. गाई म्हशींना कमी पोटॅशियम आणि सोडियम असलेला आहार द्यावा, मात्र मॅग्नेशियमचं प्रमाण वाढवावं. पशुआहारामधलं मीठ आणि सोड्याचं प्रमाण कमी करावं. पूरक पशुखाद्याचा वापर करून शरीरात रक्ताचा सामू मर्यादित ठेवून दूध देणाऱ्या गाई म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येणं शक्य आहे. गाभण काळात आहारात कॅल्शियमचं प्रमाण कमी तर मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त ठेवावं. गाभण काळात जास्त कॅल्शियम दिलं गेल्यास ते शरीरात शोषलं जाण्याची क्रिया मंदावते, कारण दूध उत्पादन चालू नसल्यानं कॅल्शियम शरीरात शोषून घेणाऱ्या पेशींचं कार्य मंदावून गाय किंवा म्हैस विल्यानंतर त्यांना त्याचा फटका बसतो. परिणामी जनावराला मिल्क फीवर किंवा दुधाचा ताप किंवा दुग्धज्वर हा आजार होण्याची शक्यता दाट होते. तुम्ही तुमच्या जनावरांची कॅल्शियमची गरज कशी भरून काढता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यासोबतच आजच्या काळजी पशुधनाच्या कार्यक्रमात इथे संपूयात. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.